अध्यक्ष महोदय खरं म्हणजे या ठिकाणी मंत्री महोदयांनी सांगितलं की कोरोनामुळे आमचा निधी कमी झाला म्हणून मग पहिल्यांदा याच्यावरच का बरं गदा तुमच्या पुरवणी मागण्या बघा ना कशा कशा करता पैसे दिले आहेत तुम्ही त्या पुरवणी मागण्याच्या वेळेस मी मांडणारच आहे बाकी सगळ्या गोष्टीकरता पैसा देता येतो आणि शेतकऱ्यांकरता तुम्ही घोषित केलेल्या योजनेत पैसा नाही याचा अर्थ काय आहे तुमच्या मनामध्येच ते दे पैसे देणार नाही असं आम्हाला वाटतंय कारण इतक्या किरकोळ किरकोळ ज्या बाबी दोन वर्षांनी केल्या तरी चालतात अशा बाबींना स्मारकांना याला त्याला पैसे देता आणि शेतकऱ्यांच्या योजनेला मात्र पैसा देत नाही त्यामुळे स्पेसिफिकली सांगितलं पाहिजे की जर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुम्ही देणार असाल तर हे प्रोत्साहनपर पैसे कधी मिळतील दुसरं अध्यक्ष महोदय दोन लाखाच्या वर आपण ओ टी एस करणार होतो आता त्याचेही तीन वर्ष होऊन राहिले त्याच्यामुळे ओ टी एसच्या रेंजच्या बाहेर ते चाललाय त्याच्यावर नव्याने पुन्हा व्याज चढत आहे त्यामुळे अध्यक्ष महोदय ते देखील अडचणी देत आहेत आणि म्हणून ह्या ओ टी एसच्या संदर्भातली योजना ही आपण कधी सुरू करणार आणि तिसरं महत्वाचं ज्या लोकांना आपण या ठिकाणी कर्जमाफी दिली त्या लोकांना नव्याने कर्ज मिळालेलं नाही त्यांना नव्याने कर्ज मिळालं पाहिजे या करता राज्य सरकार काय कारवाई करणार नव्याने कर्ज नव्याने कर्ज मिळाला नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट